नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पोद्दार तुमचं सर्वांचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आलेलो आहे संतांच्या भूमीमध्ये, म्हणजे मंगळवेढ्यामध्ये। मंगळवेढा हा सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे आणि आज आपण मंगळवेढ्यातील संत दामाजी पंतांचे मंदिर बघणार आहोत। या मंदिराची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत। संत दामाजी पंत हे मंगळवेढ्यातील एक थोर संत होते, तसेच ते विठ्ठलाचे मोठे भक्त होते। संत दामाजी पंत, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत गोपाबाई, स्वामी समर्थ असे अनेक संत या मंगळवेढ्यामध्ये होऊन गेलेले आहेत। विशेषतः संत दामाजी पंतांमुळे या मंगळवेढ्याला एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे। मित्रांनो, हे मंदिर पंढरपूरपासून 25 किलोमीटर, सोलापूरपासून 59 किलोमीटर व सांगोल्यापासून 31 किलोमीटर अंतरावरती आहे। चला तर मग हे मंदिर बघूया। हा या मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारासमोर एक पिंपळाचं झाड आहे। आणि तुम्ही बघू शकता मंगळवेढ्यामध्ये गजबजलेल्या भागामध्ये हे दामाजी पंतांचं मंदिर आहे। मंगळवेढ्यातील एसटी स्टँड या मंदिरापासून खूप जवळ आहे आणि या प्रवेशद्वाराजवळ पाण्याची व्यवस्था केलेली आहे। या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला दामाजी पंतांचं मंदिर दिसतं। हा या मंदिराचा गर्भगृहाचा भाग आहे आणि या मंदिराचं सभामंडप जे आहे ते काढलेलं आहे, कारण या मंदिराचा सभामंडप नव्याने बांधला जाणार आहे। त्याचबरोबर हे मंदिरसुद्धा लवकरच नव्याने बांधले जाणार आहे आणि या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला दामाजी पंतांचं मूळ समाधी मंदिर आहे। त्याचबरोबर या मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरेसुद्धा आहेत आणि या ठिकाणी तुम्ही हे जे बिल्डिंग बघत आहात, या ठिकाणी वारकरी लोकांसाठी निवासाची व्यवस्था केलेली आहे। सध्या आपण या मंदिराचा गर्भगृहाचा भाग बघत आहात आणि सभामंडपाचा थोडासा भाग राहिलेला आहे। 1944 साली दामाजी पंतांच्या नावाने एक संस्था स्थापन करण्यात आली होती व त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते। या मंदिराचे एक ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टच्या अध्यक्षांचं हे कार्यालय आहे आणि इकडच्या बाजूला वारकरी लोकांसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि समोर पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वच्छतागृह आहेत आणि इकडच्या बाजूला वारकरी लोकांसाठी राहण्याची व्यवस्था आहे। आणि या ट्रस्टचे जे सचिव आहेत त्यांचं कार्यालय या ठिकाणी आहे आणि हे छोटंसं प्रसाद विक्री केंद्र आहे। आता आपण दामाजी पंतांचं दर्शन घेऊयात। या खांबावरती हनुमानाची एक सुंदर अशी मूर्ती आहे आणि इकडच्या खांबावरती गरुडदेवाची मूर्ती आहे आणि खालच्या बाजूला दगडी कासवाचं शिल्प आहे। हे विठ्ठलाची मूर्ती आहे। ही रुक्मिणीची मूर्ती आहे आणि मध्यस्थानी संत दामाजी पंतांची मूर्ती आहे आणि खालच्या बाजूला संत दामाजी पंतांची पावले आहेत। आणि हा प्रदक्षिणा मार्ग आहे। या मुख्य मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला दामाजी पंतांचे मूळ समाधी मंदिर आहे। मूळ समाधी मंदिर म्हणजे जुने समाधी मंदिर या ठिकाणी आहे। इथे बघू शकता मध्यस्थानी विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्त्या आहेत। खालच्या बाजूला एक पुरातन दगडी कासवाचं शिल्प आहे आणि डाव्या बाजूला काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे। आतमध्ये बघू शकता एक पुरातन दगडी शिवपिंड आहे आणि त्याच्या समोर एक पुरातन दगडी नंदी आहे। आणि उजव्या बाजूला श्री संत दामाजी पंतांची जुनी समाधी आहे।
पूर्वी मंगळवेढा हा सांगली संस्थानचा भाग होता आणि ही सांगली संस्थानचे श्रीमंत दादासाहेब पटवर्धन यांची इमारत आहे आणि या मंदिराला लागूनच या ठिकाणी एक शिवपिंड आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला अनेक छोटी मंदिरे बघायला मिळतात. हे हनुमानाचं मंदिर आहे, श्री दत्त मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, श्री संत तुकाराम महाराज मंदिर, श्री संत कान्होपात्रा मंदिर, श्री संत चोखामेळा मंदिर आणि श्री ब्रह्मचैतन्य मंदिर. या मंदिराच्या समोरच्या भागात काही पुरातन शिल्प आहेत. डाव्या बाजूला एक विरगळ आहे आणि या विरगळीचा खालचा भाग तुटलेला आहे. या ठिकाणी बघू शकता, वीराला मरण आल्यानंतर तो वीर अप्सरांसोबत कैलास लोके जात असल्याचं दाखवलेलं आहे. मध्यस्थानी वीर आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला अप्सरा आहेत आणि वरच्या भागामध्ये वीर हा कैलास लोके पोहोचल्यानंतर शिवपिंडीची पूजा करत असल्याचं दाखवलेलं आहे आणि वरती कळस दाखवलेला आहे. मध्यस्थानी कीर्तिमुखाचे शिल्प आहे व उजव्या बाजूला वानराची मूर्ती आहे. या मंदिराच्या समोरच्या भागात एक पुरातन आड आहे. हा एक पुरातन आड आहे. या आडाचं संपूर्ण बांधकाम दगडांमध्ये केलेलं आहे आणि अशा प्रकारचे आड सध्या खूप कमी बघायला मिळतात. हा या मंदिराचा एक छोटासा गाडा आहे आणि या गाड्यामधूनच संत दामाजी पंतांची पालखी पंढरपूरला व आळंदीला नेली जाते. म्हणजे प्रत्येक आषाढी वारीला मंगळवेढा ते पंढरपूरला दामाजी पंतांची पालखी नेली जाते व प्रत्येक कार्तिक वारीला मंगळवेढा ते पंढरपूर व तिथून आळंदीला दामाजी पंतांची पालखी नेली जाते. आणि मित्रांनो, या मंदिरामध्ये दररोज 150 ते 200 लोकांसाठी महाप्रसाद बनवला जातो आणि महाप्रसादासाठी लागणारं जे काही धान्य आहे ते या खोलीमध्ये ठेवलं जातं. या ठिकाणी बघू शकता, महाप्रसादासाठी लागणारं जे काही धान्य आहे ते इथे ठेवलं जातं आणि हे सर्व धान्य भक्त लोकांनीच दिलेलं आहे. आणि जो काही महाप्रसाद बनवला जातो तो या स्वयंपाकघरामध्ये बनवला जातो. मंदिराच्या पाठीमागच्या भागात दामाजी पंतांचा पुतळा आहे. इथून तुम्ही मंदिर बघू शकता आणि हा दामाजी रोड आहे व हा पंढरपूर संख विजयपूर हायवे आहे. तसेच या पुतळ्याजवळ सीताराम महाराजांचे एक छोटेसे मंदिर आहे, हे त्यांचे प्रकट स्थान आहे. खालच्या बाजूला एक कासवाचं शिल्प आहे आणि आतमध्ये सीताराम महाराजांचा फोटो आहे. हे हनुमानाचं एक शिल्प आहे आणि खालच्या बाजूला सीताराम महाराजांची पावले आहेत. दामाजी पंतांचे हे मंदिर मंगळवेढ्याचे एक ग्रामदैवत आहे. येथे रोज सकाळी व संध्याकाळी आरती केली जाते. दररोज रात्री भजन होत असते व दामाजी पंतांच्या पुण्यतिथीच्या 2 दिवस आधी येथे मोठी यात्रा भरते. मित्रांनो, वैशाख शुद्ध पौर्णिमेला दामाजी पंतांची पुण्यतिथी असते व त्यावेळी 5 ते 6 दिवस कीर्तन, भजन, जागर, भारूड असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच भाद्रपद महिन्यात पारायण सोहळासुद्धा आयोजित केला जातो व त्यावेळेला 1000 वारकरी या ठिकाणी येत असतात. मित्रांनो, या मंदिरामध्ये दररोज 150 ते 200 लोकांसाठी महाप्रसाद बनवला जातो. त्याचबरोबर आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी या ठिकाणी 1000 वारकरी येत असतात व त्यांच्यासाठीसुद्धा महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मित्रांनो, पूर्वी दामाजी पंत हे बिदरच्या बादशाहच्या राजवटीमध्ये मंगळवेढ्याचे महसूल अधिकारी होते. एकेकाळी या भागामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. लोकांना अन्नधान्य मिळत नव्हते. लोक भुकेने व्याकुळ झाले होते व ही लोकांची अवस्था दामाजी पंतांना बघवली नाही व त्यांनी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता सरकारी धान्याची कोठारे उघडली व त्यातील संपूर्ण धान्य लोकांना वाटून टाकले.
परंतु दामाजी पंतांचे हे कृत्य बिदरच्या बादशाला आवडले नाही। त्याने दामाजी पंतांना पकडून आणण्याचे फरमान दिले। त्या दरम्यान साक्षात पांडुरंग दामाजी पंतांच्या मदतीला धावून आले। पांडुरंगांनी विठू महाराजचे रूप धारण केले व त्यांनी बादशाच्या दरबारात जाऊन धान्याच्या बदल्यात मोहरा जमा केल्या व पावती घेतली। त्यामुळे बादशाह खुश झाला। दामाजी पंत बादशाहच्या दरबारात हजर होताच खुश झालेल्या बादशाहने दामाजी पंतांचा सत्कार केला व त्यांची निर्दोष मुक्तता केली। या संपूर्ण प्रकारामुळे दामाजी पंतांना आश्चर्य वाटले व त्यांना जेव्हा हे कळले की हे संपूर्ण कृत्य आपल्या पांडुरंगानेच केले आहे, तेव्हा त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व आपले उर्वरित आयुष्य पांडुरंगाच्या सेवेत खर्च केले। तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे। भेटूया आणखीन एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत नमस्कार।